शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांच्या निष्क्रिय कामकाजाबद्दल मनसे विद्यार्थी सेना आक्रमक होऊन त्यांची राजीनाम्याची मागणी केली आहे. शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांच्या निष्क्रिय कामकाज पद्धतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापुरात आक्रमक झाली असून बाबर यांच्या विरोधात सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर विद्यार्थी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. एक तर राजीनामा द्या, अन्यथा बाबर नेहमी सांगतात मी मुंबई पुण्याहून आलोय, त्यामुळे त्यांना मुंबईला परत पाठवा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांच्या मनमानी कारभाराविरोधात बुधवारी मनसे विद्यार्थी अध्यक्ष राहुल पाटील यांनी भास्कर यांच्या निषेधार्थ बाबर यांच्या शासकीय कार्यालयीन दरवाजावर या मागणीचे निवेदन लावत शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांच्या कार्यालयीन दैनंदिन कामकाजाच्या खुर्चीला गांधीगिरी मार्गाने पुष्पहार घालून निवेदन बाबर यांच्या टेबलवर ठेवण्यात आले. भास्कर बाबर यांच्या मुजरीपणाच्या विरोधात मनसे विद्यार्थी अध्यक्ष पाटील यांनी विभागीय उपसंचालक पुणे यांनाही निवेदन पाठवण्यात आल्याची माहिती मनसे विद्यार्थी अध्यक्ष राहुल पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली. माननीय रासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व माननीय दिलीपबाप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी आम्ही वारंवार मागील 1.5 महिन्यापासून माननीय बोलका पोपट बाबरसाहेब यांना वारंवार सांगत आहोत की यावेळेस कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे जे निकाल लागलेले आहेत 10वीचे हे 0.1% विद्यार्थी नापास झालेले आहेत. प्रवेश प्रक्रिया करतो सर, आम्ही तुमच्या एकही विद्यार्थीला सोलापूर शहरातल्या म्हणा किंवा जिल्ह्यातल्या एकाही विद्यार्थ्याला रस्त्यावर जाऊ देणार नाही असं आम्ही त्यांनी आम्हाला वारंवार एक गोड लाडू दिला आणि आज त्याचा अंत झाला असून आम्ही त्यांच्या कार्यालयात त्यांची वाट बघून सलग 4 दिवस झाला आम्ही त्यांची वाट बघतोय पण ते टाळतायत. सर मी येतो, सर मी इकडं कोर्टात आहे, सर मी इथं कलेक्टर ऑफिसमध्ये, सर मी पुण्यात आहे, सर मी मुंबईत आहे. आणि अशी एक गोष्ट कळली की त्यांना उत्तम शिक्षणाधिकारी गौरवण्यात आलेला असून हे त्यांनी पैसे देऊन घेतलेलं पुरस्कार आहे की काय असं आम्हाला प्रश्नचिन्ह आहे. माझं आज महाराष्ट्र निर्माण विद्यार्थी सेनेतर्फे एकच सांगणं आहे, त्यांनी ताबडतोब हे खुर्ची रिकामी करावी. त्यांना हे काम जमत नसेल तर त्यांनी त्यांच्या शिपाईच्या हातात किंवा इतर जे त्यांचे अधिकारी आहेत त्यांच्या हातात इथलं टेबल द्यावं आणि स्वतः घरी बसावं एवढंच सांगतो. आणि ते इथून पुढं कधीही जर कार्यालयात आले तर त्यांचं तोंड काळे केल्याशिवाय महाराष्ट्र निर्माण विद्यार्थी सेना गप्प बसणार नाही.